हॅलो फ्रेंड तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे होममेकर सुप्रिया लाईफस्टाईल चॅनलमध्ये आज आपण विकतसारखी लसणाची पेस्ट घरच्या घरी कशी बनवू शकतो ते पाहणार आहे तेही कोणतंही ते प्रिझर्वेटिव्ह न वापरता आणि भरपूर साऱ्या टिप्ससोबत चला तर मग बनवूया इथे मी आल्लं पावशर आणि लसूण पावशर घेतलं आहे तुम्ही तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये आल्लं लसणाची पेस्ट बनवायची आहे त्या क्वांटिटीमध्ये कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तर नाहीतर तुम्ही नुसत्या आल्याची आणि नुसत्या लसणाची पेस्ट मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने सेपरेटही बनवू शकता आलं साफ करण्याची एक टेक्निक म्हणजे एक स्पून घेऊन स्पूनच्या पुढच्या बाजूने तुम्ही आल्यावरची सालं काढू शकता ह्यामुळे आल्लं वेस्टेज पण कमी होईल आणि प्रत्येक कोपऱ्यामधलं आल्याचं साल निघेल तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप कमी वेळात आणि चांगल्या प्रकारे कमी वेस्टेजमध्ये आल्लं स्वच्छ होतं ही आहे आजची स्मार्ट टीप नंबर एक अशा प्रकारे मी आलं साफ करून घेणार आहे विकतची जे आपण आलं लसणाची पेस्ट घेतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह मिक्स असतात आणि ती नंतर नंतर एक्स जेव्हा ती एक्सपायर व्हायला सुरुवात होते त्याचा एक वेगळा स्मेल येतो तर आपण ज्या पद्धतीने आलं लसणाची पेस्ट बनवणार आहे त्या पद्धतीने जर आपण बनवली तर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह तर फारच कमी प्रमाणात आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शेवट म्हणजे संपेपर्यंत तुमची आले लसणाची पेस्ट आहे तसा वास येतो त्याच्यात स्मेलमध्ये काहीही चेंजेस होत नाहीत प्रकारे तुम्ही आलं साफ करून घ्या तुम्ही बघू शकता एकाने एक, एक कोपऱ्यामधलं आल्याचं साल स्पूनच्या साह्याने निघते अशा पद्धतीनं मी व्यवस्थित आल्याचं सगळं साल काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित साल निघाले आणि इतक्या कमी वेस्टेजमध्ये तुम्ही पण एकदा ट्राय करा पावशेर आणलं साफ करताना मी पूर्ण साफ करून घेतले आणि त्याच्यामध्ये एवढं कमी वेस्टेज निघालं तुम्ही बघू शकता आणि इतक्या पटकन पाच मिनटापेक्षाही कमी वेळात आलं साफ केले मी आता आपण लसूण साफ करून घेऊया लसूण हाताने थोडासा मी दाबून घेते म्हणजे तो त्या गाठीपासून सेपरेट होईल आणि तो हाताने सगळा फोडून घेते तुम्ही लसूण कसा साफ करता एक 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 पाकळी घेऊ हा असा तुम्ही कसा लसूण साफ करता मला कमेंटमध्ये सांगा आणि लसणाची पेस्ट बनवताना जो चॉकलेटी कलरचा लसूण झालेला असतो तो अजिबात वापरायचा नाही त्यांनी आले लसणाची पेस्ट लवकर करावं ते हा असा एक टीप नंबर होती दोन आता मी लसूण कसा साफ करते हे मी तुम्हाला दाखवते माझी टेक्निक वेगळी आहे आम्ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवताना आम्हाला लसूण भरपूर लागतो आम्ही ह्या टेक्निकने आल्या लसूण पूर्णपणे साफ करतो ते मी आज तुमच्याशी शेअर करते हे लसूण सगळ्या पूर्ण गड्डीतून सेपरेट करून घ्यायचा आणि एक आणि एक पाकळी सेपरेट झाली पाहिजे आणि त्याचा जो मधला दांडा आहे तो आपण काढून घेणार आहे आणि त्याची खालची बाजू हे दोन्ही आपण काढून घेतले आपल्याकडे अशी कापडी पिशवी असती ती घ्यायची किंवा तुम्ही ओढणी घेऊ शकता त्याच्यात हे आपण घालणार आहे जो सेपरेट केलेल्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या सगळ्या आपण त्यामध्ये ॲड करणार आहे आता पिशवीमध्ये मी सगळा फोडून घेतलेला लसूण होता सेपरेट केलेला तो घेतला आहे आणि त्यामध्ये मी तांदळाचं एक चमचा पीठ घालते तुमच्याकडे घरी जे पीठ अवेलेबल असेल म्हणजे बाजरीचं ज्वारीचं ते तुम्ही घालू शकता ते एक चमचा मी घातले आणि ते व्यवस्थित मिक्स केलं त्यामध्ये आणि आपण त्याचं पुढचे जे तोंड होतं पिशवीचं ते धरून हाताने जस्ट रफ करून घेणार आहे ज्याच्यामुळे आल जे तांदूळचं पीठ होतं ते सगळ्या लसणाच्या पाक्यांना लागेल आणि व्यवस्थित सगळी सालं निघण्यास मदत होईल ही होती टीप स्मार्ट टीप नंबर तीन तुम्ही पाण्यात किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने लसणाची पेस्ट बनवण्यासाठी लसूण जर सोडला तर तो, तो जास्त दिवस टिकत नाही अशा पद्धतीने सोडला तर भरपूर दिवस टिक हे आता बऱ्यापैकी साफ करून झालेलं आहे तुम्ही असं पाच मिनटं रफ करू शकता त्याच्यानंतर आपण ते पिशवीतलं जे सामान होतं ते सुपामध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही काढू शकता बघू शकता तुम्ही किती सालं निघालेत ती हे पाकडून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील सालं सगळी सेपरेट होऊन लसणाच्या पाकळ्या एका साईडला होतात हे व्यवस्थित असं पाकडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ताटामध्ये भरपूर लसणाच्या सालं निघालेली आहेत आणि ज्या लसणाची सालं निघाली नसतील किंवा जो लसूण खराब आहे असा लसूण आपण आता पाकडतानाचा काढून घ्यायचं आहे हा ब्राऊन झालेला लसूण मी काढून घेते आणि जर तुमच्या लसणाच्या पाकळ्या निघाल्या नसतील तर आणखीन एकदा तुम्ही तांदळाचं पीठ घालून परत एकदा तसं रफ करू शकता त्यांनी लगेच निघेल परत बघू शकता तुम्ही सगळ्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही जस्ट नुसत्या हाताने ओढलं तरी निघतायत इतके इझिली अशा पद्धतीने तुम्ही पाच मिनटात अर्धा किलो ते एक किलो लसूणसुद्धा साफ करू शकता एकदम आरामात हाताची झंझण न होता अंगठ्याला त्रास न होता किंवा पाण्यात न भिजत घालता येईल अशा प्रकारे आपला लसूण साफ करून तयार आहे पाच मिनटापेक्षा पण कमी वेळामध्ये आपण एवढा लसूण साफ करू शकतो आता आपण जे आलं घेतलं होतं साल काढून घेतलेलो ते आपण पातळ बारीक चिरून घेणार आहे त्यामुळे पेस्ट बारीक व्हायला व्यवस्थित मदत होईल आपलं आल्लंही बारीक चिरून तयार आहे आणि आपला लसूणही सोलून तयार आहे आता आपण आल्लं लसणाची पेस्ट कशी बनवायची ते पाहणार आहे आपण मिक्सर घेतला आहे मिक्सरच्या भांड्याची पातेची धार कमी होते अशा वेळेला काय करायचं तर टीप नंबर आहे चार त्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं म्हणजे तुम्ही तीन चमचे किंवा चार चमचे कितीही मीठ ॲड करू शकता आणि झाकण लावून जस्ट मिक्सरला फिरवून घ्यायचं चा। ह्याच्यामुळे मिक्सरच्या पातीला धार येण्यास मदत होते हे तुम्ही महिन्यातून एकदा जरी केलं तरी मिक्सरच्या पातला परत धार येण्यास मदत होते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम आल्लं घालणार आहे आणि ते बारीक करून घेणार आहे आलं मिक्सरला बऱ्यापैकी फिरल्यानंतर आपण त्यामध्ये जो आपण सोलून घेतलेला लसूण होता तो पण आपण ॲड करणार आहे आणि तोही मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हे बऱ्यापैकी बारीक झालं आहे आता त्यामध्ये आपण विकतसारखं प्रिझर्वेटिव्ह न घालता आल्लं लसणाची टे पेस्ट कशी टिकवायची ते पाहणार आहे त्यासाठी मी एक तुम्हाला टीप सांगणार आहे ती आहे आजची मेन स्मार्ट टीप त्यामध्ये आपण जे कुकिंग ऑईल आहे ते वापरणार आहे म्हणजे घरी आपण जेवणाला जे ऑइल जे वापरतो ते गरम केलेलं नाही जसं आहे कच्चं तसंच तेल मी दोन मोठ्या पळ्या घातलेल्या आहेत तुम्ही बघितल्या असेलच आणि आपण जे मिक्सरला आता बारीक करून घेतलेलं मीठ होतं ते ॲड केले तुम्ही जे रेग्युलर मीठ आहे ते पण ॲड केला तरी चालेल आणि हे ॲड करून आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे आपली पेस्ट तयार झाली का आपण झाकण काढून उघडून बघूया अरे वा किती छान बारीक पेस्ट तयार झाली बघू शकता तुम्ही एकदम सारखी आणि एकदम फाईन तेल आणि मिठामुळे आलेलं लसूण बारीक होण्यास मदत होते तसेच टिकण्यासही मदत होते त्यातील मी थोडी पेस्ट काढून घेते कारण मी तुम्हाला अजून एक पेस्ट दाखवते ज्याच्यामुळे तुम्हाला जेवण बनवायला आणखी मदत होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये जी राहिलेली पेस्ट आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या मी ॲड करते आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ते मी ॲड करते ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेत मी आणि ते ॲड केलेत ते आता मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे आपली पेस्ट तयार आहे का बघूयात वाव किती छान बारीक पेस्ट तयार झाली यामध्ये आपण कोथिंबीरचे देठ घातल्यामुळे कोथिंबीरीचा स्वादही उतरलेला आहे आणि ज्या रेसिपीमध्ये तुम्हाला आल्लं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घालायची गरज आहे तिथे तुम्ही ही पेस्ट वापरू शकता आणि ही आरामात महिनाभर फ्रीजमध्ये टिकते अशा प्रकारे तयार झाल्या आपल्या लसणाच्या पेस्ट विकतच्यापेक्षाही कमी किमतीत आणि जास्त दिवस टिकणाऱ्या या आल्ल्या लसणाच्या पेस्ट घरी आपण बनवू शकतो पाहिलं ना तुम्ही आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्सही सांगितलेल्या आहेत याचा तुम्हाला उपयोग होईल ही आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर बेल ऐकॉनचं चिन्ह दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल तुम्हाला माझे जेव्हा व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळण्यास मदत होईल आणि हे पूर्णत फ्री असतं आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद